रवींद्र वायकर यांच्या घरावरती ईडीची धाड सुरू झालेली आहे. खरं तर अवघे का उद्याच आमदार अपात्रतेच्या संदर्भात निकाल सुरू असताना सुरू होत असताना आज त्यांच्या घरी ईडीची धाड. नाही, मला कल्पना नाही, पण ईडी ही स्वायत्त संस्था आहे. मी अनेक वेळा सांगितलेलं आहे, त्यांच्याकडे ज्या काही तक्रारी प्राप्त होतात त्याच्या अनुषंगानं जर त्यांची खात्री पटली तर अधिक चौकशी करायसाठी ते अशा पद्धतीचं सर्च घेत असतात. त्यामुळं ईडीच्याकडनंच त्याच्यावर अधिकृत काय म्हणणं त्यांच्याकडनं येऊ शकतं. पण मला एवढंच म्हणायचं आहे, ईडी एक स्वायत्त संस्था आहे, घटनेनं कायद्यानं त्यांना स्वतंत्र अधिकार दिलेले आहेत, त्यामुळे त्यांना असणाऱ्या अधिकारानुसार त्यांची कार्यवाही सुरू असेल. जोगेश्वरीमधल्या भूखंड घोटाळा प्रकरणात जवळपास 500 कोटींची त्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग झाली असा संशय जो आहे ईडीच्या अधिकाऱ्यांकडनं व्यक्त करत ही संपूर्ण रेड जी आहे ती सुरू आहे. कोविड घोटाळ्यामध्ये रवींद्र वायकर यांचं देखील नाव प्रामुख्याने होतं, त्यांच्यावरती भाजपच्या नेत्यांनी सुद्धा आरोप लावलेले होते. नाही, याच्या बाबतीत बघा, ते जोगेश्वरी भूखंड घोटाळा काय आज पुढं आलेला नाही, गेली 4-5 वर्ष झाली ते गाजतोय. विधानसभेत सुद्धा अनेक वेळा त्याच्यावरती चर्चा झालेली आहे. त्यामुळे मी तेच म्हणतोय, समजा ईडीकडं त्या बाबतीतली काय माहिती गेली असेल, तक्रार गेली असेल किंवा त्यांच्या प्राथमिक चौकशीमध्ये काही गोष्टी पुढे आल्या असतील तर ते अधिक माहिती घेऊ शकतात. म्हणजे सकृतदर्शनी जर ईडीला वाटत असेल की याचा खोलवर तपास केला पाहिजे, अधिक कागदपत्र सर्च केली पाहिजेत, तर तो त्यांचा अधिकार आहे. म्हणून परत परत मी सांगतोय, त्यांना जे अधिकार ईडीला आहेत त्या अधिकारानुसारच त्यांची कार्यवाही सुरू असेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.